महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्रजी यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये इथं आज प्रचाराची रॅली होते आणि मोठ्या फरकाने ते निवडून येतील अशी आमची इच्छा आहे। धीरज देशमुखांना सुद्धा इथे यावं लागते, रोहित दादा पवार पण आहेत, विश्वजित कदम पण आहे, एवढी ताकद का झोकावी लागत आहे महाविकास आघाडी? महाविकास आघाडी सरकारचे काम जे केलेली आहे ते लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि कार्यकर्ता म्हणून प्रत्येक पक्षांनी आपापले कार्यकर्ते ह्या निवडणुकीमध्ये उतरवले आहेत आणि पक्षाचं कार्य करत असताना नेता कोणताही नाही, पक्षाचं कार्य मोठं आहे आणि आता आम्हाला ही जागा निवडून आणायची आहे। अनेक वर्षांनी ही जागा भाजपची आहे आणि ती महाविकास आघाडीकडे कशी येईल यासाठी ही रणनीती आखलेली गेली। चांगुल कुठेतरी लागली का महाविकास आघाडीला की आपण जिंकू शकत नाही म्हणून प्रयत्न जो शेवटचा आहे सगळी ताकद युवा ताकद आणली आहे? महाविकास आघाडीला ही चाहूल लागली की ही जागा आपण जिंकू शकतो म्हणून ही सगळी शक्ती आज इथं आपल्याला दिसून येते आणि या वातावरणाची लोकांच्या मनात भाजपच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधाची आंदोलन म्हणजे एक मनात राग आहे, तो बेरोजगारीचा असेल, महागाईचा असेल, तो सगळा राग ह्या मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून येणार आहे। महाविकासची एकत्रित महाविकास आघाडीची एकत्रित ताकद आहे आणि मला खात्री आहे रवी ढंगेकर हे उमेदवार महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे निवडून येतील। गिरीश बापट यांना आजारी असतानाही प्रचारात उतरवलं गेलंय, कसं बघता या सगळ्या? एकदा प्रथमतः गिरीश बापट साहेबांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। त्यांच्याशी सगळ्यांच्याच महाराष्ट्रातले व्यक्तिगत संबंध आहेत, ते विधिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य राहिलेले आज देशाच्या लोकसभेत ते आहेत, परंतु आज ह्या निवडणुकीत त्यांची एक तब्येतीची काळजी आज अवस्था पाहता आज ज्या पद्धतीने आज त्यांना प्रेशराईज करून म्हणजे केवळ रवी ढंगेकरन महाविकास आघाडीचं कसब्यातलं वातावरण पाहता त्यांना जे आज या पद्धतीने प्रचारात आणलं जातं ही एक केवलवाणी गोष्ट आहे, मला वाटतं ही लाचारीची गोष्ट आहे आणि निश्चितपणे त्यांना जे करायचं ते करू दे। आमचा हा उमेदवार त्यांच्या जनसंपर्काच्या आणि महाविकास आघाडीच्या बळावर निवडून मोठ्या नेत्यांच्या कोणाच्या सभा होणार आहेत आणि किती तारीख? आज संध्याकाळी अमितजी देशमुख आहेत आणि येणाऱ्या दिवसात अनेक काही थोरात साहेब पण या सभेला येतील। आज आपण पाहू शकताय की महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सगळ्या युवा नेत्यांचा एक जंगी रॅली इथे होत आहे आणि आपण पाहू शकताय की पुण्यातील कसबा असेल किंवा चिंचवड असेल इकडचे युवक हे ठामपणे महाविकास आघाडीच्या सोबत उभे राहताना दिसत आहेत। आज तुम्ही पाहू शकता किती मोठ्या संख्येने इकडे युवक उत्स्फूर्त रीतीने प्रतिसाद देखील देत आहेत आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की या दोन्ही जागा कसब्याची असेल आणि चिंचवडची असेल यामध्ये महाविकास आघाडीचा 100% विजय होईल।